श्री स्वामी समर्थ, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या व्हिलॉगला सुरुवात करते. तर बघा, आज हा जो व्हिलॉग आहे तो आहे स्वामी प्रगट दिनानिमित्तचा. मी स्वामी प्रगट दिन कसा साजरा केला याबद्दलचा. तर इथे बघा, सकाळी आपला जो उंबरठा असतो त्याला मी हळदीचं लेपन करून घेतलं सर्वात अगोदर. तर अगोदर जो आहे तुम्ही बघितलं की मी पाण्याने अगोदर पूर्ण उंबरठा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ केला आणि त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर इथं बघा, मी व्यवस्थितपणे हळदीचं लेपन करून घेते आहे पूर्ण उंबरठ्यावर. आणि सकाळी सकाळी असं उंबरठ्याचं पूजन केलं, उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं की एवढं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे घरातनं बाहेरनं जर घरात आलं तर एवढं प्रसन्न वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतो याबद्दल पण मी लवकरच व्हिडिओ करणार आहे. यानंतर इथे जे लक्ष्मीचे पावलं लावलेले आहेत त्याला हळदी कुंकू अक्षदा लावल्या, अगरबत्ती लावली, नंतर मुख्य दरवाजाला पण पूर्ण अगरबत्ती ओवाळून घेतली. तर अशा प्रकारे जे आहे ती सकाळची जी आहे ती उंबरठ्याची पूजा केली आणि मुख्य दरवाजाची पूजा केली. नंतर जे आहे ते देवघर स्वच्छ केलं आणि अशा प्रकारे थोडेसे जे मांडणी आहे ती करून घेतली. म्हणजे फुलं वगैरे तर आलेले नव्हते, तर घर स्वच्छ केलं, फडची पुसली आणि त्यानंतर छोटंसं मांडणी करून घेतली. जी बाकीची मांडणी आहे ती तुम्हाला नंतर दाखवते. आणि इथं सूर्यनारायणाचं मस्त सकाळी सकाळी दर्शन झालं. नंतर जे आहे ते दीपप्रज्वलन करून घेतलं, स्वामींची समोर रांगोळी काढली, कलश स्थापना केली. आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक, म्हणजे मी तरी प्रत्येक शुभमुहूर्ती कलश स्थापना करत असते आणि स्वामींचा जो फोटो आहे, मूर्ती आहे, तेही स्थापन केली आणि काय काय सेवा केली तेही मी पुढे दाखवणार आहे. इथे अजून स्वामींना अभिषेक वगैरे घालणं बाकी होतं. इथं जे आहे ते स्वामींना अभिषेक घालायला मी सुरुवात केली आहे. मी जो आहे तो अभिषेक 16 वेळेस पुरुष सुक्ताने मी अभिषेक घातला आणि त्यानंतर मी 1 वेळ श्री सुक्तमने अभिषेक घातला. पुरुषुक्त हरिओम अनुशेषणाच्या शोनात पदारी चराचरते व्यापणुला दशामुळे शहरी महापुरुषात कालवर्त्या देवाचा देव अजन्मापर झोडून जावे रक्षण अठाव दृश्य जगत महिमाया सायकची पद मात्र अदृश्यानंद्रपदी याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजनता डोली एक ज्योती उत्पत्ती लेखन नाही केळे चेतन चेतनाही जागून उरल्या अविद्येत रमले त्यांना भासून ना दिसला चराचर्या निर्मतेने जिवे बनविले नानारूपे असेंद्रे विश्व तोडून उठले पुढे विभूने मांडला जीव हविद्रव्य वसन झाला अजग्रीष्म तो इंधन व्यशर सरारे हविद्रव्याचा लुटलुटीने आग झाला कल्पना नंतर जे आहे ते स्वामींचा मंत्राच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप केला. यानंतर इथे आता गुरुचरित्राची जी अवतरणिका आहे ती वाचून घेतोय. अर्थातच आपण आपल्या स्वामींना गुरु मानलेलं आहे, त्यामुळं गुरुचरित्र अवतरणिका वाचणं हे आणि ही गुरुचरित्र अवतरणिकाची जी सेवा आहे ती त्यांच्या चरणी रुजू करणं हे आपलं कर्तव्य आहे. सो इथे गुरुचरित्र अवतरणिका मी वाचून घेतली. नंतर जे आहे ते स्वामींचा तारक मंत्र 11 वेळेस म्हणून घेतला. स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी. इथे जे आहे ते हे स्वामी चरित्र सारामृत वाचत होते. ॲक्च्युली सकाळी अगोदर मी ह्या सर्व सेवा करून घेतला आणि त्यानंतर स्वामींना अभिषेक घातला होता आणि अभिषेकानंतर अशा पद्धतीने स्वामींचे जे आहे ते आपले स्वामी दिसत होते.
आणि तरी फुलं वगैरेचं अजून सजावट बाकी होती माझी. इथे जे आहे स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला, ते काय व्हिडिओमध्ये घेता आलं नाही नैवेद्य दाखवण्याचं, कारण की खूप घाई झाली होती. आणि फुलं वगैरे पण हे घेऊन आले स्वामींसाठी. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्या स्वामींना छान सजवलं होतं, आणि असे छान सुगंधित फुलं असले की आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि आपले स्वामी आनंदी होतात, प्रसन्न दिसतात. नंतर इथे जे आहे ते आरतीला सुरुवात केली आम्ही. जे आपण गुरुवारी सकाळी 10:30 आरतीला ज्या आरत्या घेतो त्या आरत्या घेतल्या, मंत्र पुष्पांजली घेतली. अजान बाहू भव्य काय नाथा दिव्य काय नाथा निरंजन शुद्ध प्रेम प्रतिभावांच्या वाती भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समीशल समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू कलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाहू अनहत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. यानंतर इथे जे आहे ते मी स्वामीचरित्र सारमृताचा एक पूर्ण पाठ पूर्ण करून घेतला. मी जे आहे ते 21 दिवसांचं जे पारायणाची मी सेवा सांगितली होती 3 मार्च ते 23 मार्चची ती मी पूर्ण केली. मी आणि माझ्या मित्रांनी आम्ही दोघांनी केली. तर इथे त्या पारायणाच्या शेव म्हणजे सांगता जी आहे ती ह्या पारायणाने झाली. ब्रह्मचारी करती भाषण भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामी ब्रह्म तदाकार काय केलं. नंतर इथे जे आहे ते आम्ही दर्शन जे आहे ते आळा फाटा केंद्रात घेतलं. तसं तर आम्ही जोरव्याला राहतो, आम्ही आमच्या गावातल्या केंद्रात जातो किंवा मग संगमनेरच्या केंद्रात जातो, पण आम्हाला जे आहे ते पुण्याला जायचं होतं आणि ऑलरेडी घरचं हे सर्व आवरता आवरता खूप उशीर झाला होता. सो आम्ही हे बोलले की पुढे आळा फाट्याला रोडलाच केंद्र आहे तर आपण तिथं थांबू. शेवटी काय बघा, स्वामींच्या केंद्रात जाणं, केंद्रात जाऊन त्यांचं दर्शन घेणं हे महत्त्वाचं होतं. आणि ते कुठे कुठल्याही केंद्रात गेलं तरी स्वामी तर तेच आहेत ना आपले. तर मग तिथल्या केंद्रात गेलो आणि अतिशय छान असं केंद्र होतं आणि खूप गर्दी होती. नंतर मी तुम्हाला दाखवते की शेजारी एक मंगल कार्यालय होते, तिथे त्यांनी महाप्रसादाची जी आहे ती व्यवस्था केली होती आणि तुम्ही बघा की किती गर्दी आहे. आणि खूप छान स्वामींचा दरबार जो आहे तो सजवलेला होता. दर्शन घेऊन खूप छान वाटलं, अगदी मन प्रसन्न झालं स्वामींच्या केंद्रात गेल्यानंतर. आणि स्वामींना हेच म्हटलं की जशी आजपर्यंत तुमची सेवा झाली तशीच इथून पुढं अजून तुमची सेवा घडू द्या. तर इथे बघा, इथे साईडला ज्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत तिथे ते मंगल कार्यालय आहे आणि ते तिकडं पूर्ण महाप्रसादाचं त्यांनी नियोजन केलेलं होतं. आणि महाप्रसादही खूप छान होता, हे तिकडे जाऊन आलो तो हे सांगत होते की छान जेवण होतं. ते काय सो अतिशय छोटासा हा व्हिलॉग होता. होप तुम्हा सर्वांना आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.